नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। कागड्याचा पाडा खोणी येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला। अरुण गोपाल भगत, अच्युत गोपाल भगत, रुपेश अच्युत भगत यांच्या पुढाकाराने त्यांनी आयोजित केलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अच्युत गोपाल भगत हे गेली कित्येक वर्ष विठ्ठल रुक्माई मंदिराची देखभाल करीत असून त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या जागेत हे मंदिर उभारले आहे। पंचक्रोशीत हे मंदिर नावारूपाला आले। हरिभक्त पारायण गोपाळ तुकाराम भगत यांच्या स्मरणार्थ सद्गुरु सचिनानंद श्रीपाद बाबा घोटी, सद्गुरु सावळराम बाबा डोंबिवली, सद्गुरु रामदास बाबा घोटी, गुरुवर्य वासुदेव महाराज म्हात्रे यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य शनी बाबा अंतरली, गुरुवर्य सोमासे बाबा, गुरुवर्य आबा महाराज देशमुख, गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे, गुरुवर्य विभीषण महाराज ठाकूर यांच्या प्रेरणेने वर्धापन दिन साजरा करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त आयोजित 2 दिवसीय कार्यक्रमात काकड आरती, सत्यनारायणची महापूजा, ज्ञानेश्वरी पारायण, चक्री प्रवचन, दिंडी सोहळा, हरिपाठ कीर्तन, जागर भजन व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। भक्तगणांनी उपस्थित राहून वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा तसेच प्रवचनाचा श्रवणाचा सुखाचा लाभ घेतला। गेली 9 वर्ष अच्युत गोपाल भगत हे श्री विठ्ठल रुक्माई मंदिराची देखभाल करीत असून 9 वर्ष झाले ते वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करतात। आज आमच्या गावात विठ्ठल मंदिर, रुक्माई मंदिर त्याचा आज वर्धापन दिन सोहळा होता। तसं जर चांगलं विचार केला गेलं तर आमचं आम्ही लहान असताना आमच्या इथे ते गावामध्ये आयरे गावचे जे गोपाल मामा म्हणून आम्ही इथे संबोधत असतो त्यांना, ते इथे राहायला आलेले गोपाल मामा म्हणून, तर त्यांनी आमच्या गावामध्ये चांगली वलन चांगली संस्कृती, कारण ते सुरुवातीपासूनच ते सुद्धा मालकरी होते आणि मालकरी असल्या कारणात त्यांच्याकडे संस्कार होते, संस्कार असल्या कारण ते संस्कार या सामान्य गावामध्ये मुलांना कसं भेटेल ही त्यांची पूर्ण उत्कंठा होती। आणि त्या उत्कंठेच्या याच्यातून एक जन्म झाला तो असला की त्यांना एक उपरती झाली की आपल्या इथे मंदिर बांधावं, विठ्ठल मंदिर बांधावं, की जेणेकरून ही जनता आहे हे गावातली जी मंडळी आहे ती येऊन इथे दर्शन घेतील, भगवंताची सेवा करतील, काहीतरी कार्य करतील या हेतूने गोपाल बाबा इथे मंदिराची स्थापना केली। ती मंदिराची स्थापना केली आपली 1979 साली आणि त्या मंदिरामध्ये पूर्ण महिन्यामध्ये असे कार्यक्रम आयोजित होत होते, वर्षाला वार्षिक सप्ताह होत होता, पूजा नवरात्र आणि हनुमान जयंती हे जेवढे कार्यक्रम होत असतात ते सर्व त्या मंदिरामध्ये होत असत। आणि ह्या आपल्या परिसरामध्ये सावळराम बाबा असे एक विभूती होऊन गेली, त्या सावळराम बाबांचे इथे कीर्तन होत असत, तसेच सावळराम बाबा तसेच आपले सद्गुरु सचिनानंद श्रीपाद बाबा आणि सावळराम बाबा यांची साथ असायची आणि त्या श्रीपाद बाबांचे सुद्धा गावामध्ये कीर्तन झालेले आपल्या। आणि त्या याच्यातून आम्ही लहान मुलं असताना त्या बाबांकडे आम्ही जायचो आणि हे कार्यक्रम आम्ही नियोजन करायचो, आम्ही सावळराम बाबांचे कीर्तन ऐकायचो आणि ती पुण्याही कुठेतरी फलाला आली आणि नंतर आम्हाला हा मार्ग सापडला। आणि हा मार्ग सापडल्यानंतर जो मंदिर होता बाबांनी बांधलेला तो थोडा जीर्ण झालेला होता, कारण तो 1979 साली बांधलेला असल्या कारणाने थोडा जीर्ण झालेला होता आमच्या याच्यामध्ये। तर आम्ही त्याचे सुपुत्र अरुण भगत आणि अरुण गोपाल भगत आणि अच्युत गोपाल भगत यांना आम्ही सांगितलं का असं असं आहे, आपला कार्यक्रम होत असतो, बाहेरची मंडळी येत असते कीर्तनाला, परंतु आपलं मंदिर जीर्ण झालेलं आहे, तर आपल्याला या मंदिराचं काहीतरी हे करणं आहे, उद्धार करणं आहे, जीर्ण जे झालेलं आहे त्याचं, तर ते पण होकार दिला म्हणे चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही सर्वांनी जर सहकार्य करत असाल कार्यक्रम नियोजन बाकी खर्च करायला ते समर्थ होते आणि आहेत, परंतु ते सांगितलं का तुम्ही जर हे कार्य जर करत असाल तर आम्ही आपण
सर्वांनी मिळून नक्की शिव मंदिराची आपण नवीन मंदिराची स्थापना करू। तर त्याही जे मनावर घेतलं लगेच म्हणजे निर्णय जो घेतला जाईल, आज सांगितलं ना एक वर्षाने दोन वर्षाने घेतला निर्णय असं नाही, आज सांगितलं लगेच दोन चार दिवसांमध्ये त्याही कार्याला ही सुरुवात केली। इथे खडकच होते, इथे जागा एकदम हे झालेली होती, पण त्या जागेला त्याही साफसफाई करून पत्थर असल्या कारणाने साफसफाई करून ते या मंदिराची इथं स्थापना झाली। आज मंदिराची स्थापना होऊन 11 वर्ष झाली। हे जे नवीन मंदिर आहे त्या नवीन मंदिराची स्थापना होऊन 11 वर्ष झाली आणि 11 वर्ष झाल्यानंतर आज 11 वर्ष सतत अखंड या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू असतो। प्रत्येक एकादशीला कीर्तन हरिपाठ ही सेवा चालू असते, हनुमान जयंती असते, पांडुरंगाची पालखी असते, गणपतीचं कार्य असतो, दुर्गा मातेचे ते दुर्गा माता सुद्धा आम्ही बसवतो। आणि हे कार्य होत असताना सर्व बाहेरची तसेच आमचे गुरुवर्य प्रकाश बाबा इथे आहेत, आमचे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी आम्हाला मार्ग दाखवला आणि तो मार्गाचा अवलंबन करत आज आम्ही इथे आहोत। आणि त्यातल्या त्यात आम्हाला अच्युत शेठ भगत यांचे आम्हाला साथ भेटले आणि प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा एक मोलाचा सेवाचा वाटा असतो की तुम्ही फक्त कार्य करा, काय जे असेल ते मी आहे ह्या हेतूने ते आज असता काय ते कार्य चालू आहे आणि याच्या पुढेही राहील ही भगवंतांना आम्ही प्रार्थना करतो, एक विनंती करतो भगवंताला की हे कार्य असं अखंड चालत राहो। आणि तसेच आमचे हे प्रकाश बाबा आहेत दातिवलीचे, त्यांचे सुपुत्र आहेत आणि बाकी मंडळी सोनारपाटची मंडळी आहेत, त्यांच्याकडनं आम्ही काही घेतलेलं आहे कारण ही मंडळी आम्हाला प्रोत्साहन देत असते। 7 दिवस अगोदर रोज काकड़ आरती होत असते, सकाळी पहाटे 4-5 वाजता येऊन रोज सकाळी काकड़ आरती होत असते आणि सकाळपासून कार्यक्रम चालू असतात, प्रवचन चालू असतो, हरिपाठ होतो, मग संध्याकाळी रात्री कीर्तन होतो। कारण हा इथे आम्ही 1.5 दिवसाचा हा वर्धापन दिन सोहळा साजरा करत असतो, आदल्या रात्री कीर्तनाची सेवा होत असते। आज सुद्धा कालच्या रात्रीला सुद्धा स्वाती महाराज पाटील रावे यांची सुश्रव्यसी कीर्तनाची सेवा झाली आणि आज सुद्धा काल्याचं कीर्तन करून कोणतंही कार्य जर घेतलं त्या कार्याची सांगता होत असते, नाही ही सांगता ही काल्याच्या कीर्तनानंच होत असते। त्यामुळे आजचं कीर्तन जे झालं प्रकाश महाराज ठाकूर केलवणे यांची सुश्रव्य आज काल्याच्या कीर्तनाची सेवा सादर झाली आणि उत्स्फूर्त अशी साथ सर्व पंचक्रोशीतील मंडळी आम्हाला देत असते आणि हा मी कार्य त्यांच्या सहकार्याने शेठच्या सहकार्याने आम्ही जेवढा करायचा प्रयत्न करतो तेवढा कमीच वाटतो। आम्हाला एक उत्स्फूर्ती येते का काहीतरी आपण करावं म्हणून, पण तरी पण आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि पुढे सुद्धा हे असं करतच राहणार आहे। हा जो कार्य आहे हा अध्यात्माचा कार्य आहे, परमार्थिक कार्य आहे। तर हे आमच्या पूर्ण म्हणजे पंचक्रोशीमध्ये चालूच असत कार्यक्रम, तसा या पागड्याच्या पाऱ्याच्या लोकांनी हा उपक्रम चालू ठेवलेला आहे। हे अत्य आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला पण ते असे बोलवतात म्हणजे की बाबा तुम्ही पण या, आम्ही पण येऊन सहकार्य करतो। आता हा मृदुंगमणी हरीश दळवी आणि मी प्रवचन कीर्तन कर आहे, तर आम्ही हा समाज प्रबोधन हे कशासाठी याचा हेतू काय या कार्याचा की जड जीवाचा उद्धार व्हावा याच्यासाठी हा कार्य या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।